नाही, तुम्ही जर बघितलं तर जेव्हा इलेक्शन लागणार होतं त्याच्या आधी पवारसाहेब या भागामध्ये फिरले होते. तिथे असणाऱ्या लोकांच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. लोकांनी सांगितलं की साहेब आता इलेक्शन आहेत, पण काही आमच्या खूप महत्त्वाच्या अडचणी त्या येत्या काळामध्ये आपल्याला सोडवाव्या लागतील. इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा आम्ही असेल, सुप्रियाताई असतील, बारामतीमध्ये अजूनही इतर सर्व पदाधिकारी, आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा ज्या काही अडचणी आम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या सगळ्या अडचणी नोंद करून साहेबांपाशी आम्ही मांडलेल्या आहेत. आणि मग साहेबांनी सुद्धा शब्द दिला होता, इलेक्शन झाल्या झाल्या मी तुमच्याकडे येईल. तर साहेब शब्द पाळणारी व्यक्ती असल्यामुळे साहेब आता लोकात जाऊन जे काही इलेक्शनच्या काळात, इलेक्शनच्या आधी आणि आत्तासुद्धा जे विषय समजून घेतलेत ते सोडवण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. मी सुद्धा काही दिवसांपूर्वी सुप्रियाताई, मी आणि काही युगेंद्र असतील असे काही सर्व पदाधिकारी आम्ही फिरत होतो. तिथेही आम्ही एक टोटल डॉक्युमेंट बनवलेलं आहे आणि डॉक्युमेंट काल संध्याकाळी साहेबांना दिलेलं आहे. ते डॉक्युमेंट घेऊन आणि साहेब स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून येत्या काळामध्ये हे सगळ्या अडचणी तिथं सोडवतील असा विश्वास आहे. नाही, कार्यकर्ते भावनिक असतात, कार्यकर्त्यांनी तिथं ती मागणी केलेली आहे आणि आपल्या पक्षामध्ये मागणी करायला कुठेही बंदी त्या ठिकाणी नसते. त्यामुळे तिथं त्या पद्धतीने लोकांनी मागणी केली. शेवटी जिथं ऑलरेडी आपला आमदार आहे तिथं कोण लढणार हे तर वेगळं सांगायची जरूरत नाही, पण जिथं आपले काही नेते पलीकडे गेलेत, आमदार पलीकडे गेलेत, नाही तर नवीन काही मतदारसंघ आपल्याला मिळणार आहेत, तिथं असं ओपनली आपल्याला चर्चा करत नाही की ह्यांनाच आपण देणार, त्यांनाच आपण देणार. ते एक प्रक्रिया असते, कारण की आपली शेवटी लोकशाही पाळणारी पार्टी आहे. त्या प्रक्रियेच्या माध्यमातून जेव्हा आपण जाऊ तेव्हाच कुठेतरी नाव आपल्याला डिक्लेअर करता येईल. त्यामुळे पवारसाहेब त्या बाबतीत नाव नक्कीच डिक्लेअर करतील. तुम्हाला वाटते का की बारामती नाही, याच्यामध्ये आता लोकसभेला जे झालं जिथं लढा फार प्रामाणिकपणे सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लढला. आता आधी जेव्हा विधानसभा होईल तेव्हासुद्धा दोन पार्टी वेगळ्या त्या ठिकाणी लढणार आहे आणि तिथंसुद्धा प्रामाणिकपणे तो लढा तिथं लढला जाणार आहे आणि तिथं दोन्ही बाजूनी ताकद लावली जाईल. आणि येत्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पवारसाहेबांना 85वा वाढदिवसानिमित्त 85 आमदार तिथं द्यायचे आहेत असा निश्चय आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी तिथं केलेला आहे.